ओम नमः शिवाय। श्री काशीखंड अध्याय 25 शिव शर्म्याचे सत्यलोकी आगमन, ब्रह्मपुरीचा महिमा, ब्रह्मदेवाची जन्माची कथा। त्यानंतर विमान सत्यलोकात आले। तेथे घरोघर लोक गायत्री मंत्र जपत होते। त्यामुळे ते इतके तेजस्वी दिसत होते की त्यांचे तेज उगवलेल्या सूर्यासारखे दिसत होते। सर्व बायका पतिव्रता व स्वामी भक्त होत्या। सोन्याची फरशी, घरोघर कामधेनू आमरत प्यायला असे, सोन्याची मंदिरे, त्यावर झेंडा विजयसारखा चमकणारा, जिकडे तिकडे वेदांचा घोष चाललेला असे सुंदर व तेजस्वी नगर पाहून शिवशर्म्या असं आश्चर्य वाटले। या नगराचा महिमा मला सांगा अशी शिवशर्माने विनंती केली। तेव्हा विष्णुगण म्हणाले, हा आहे सत्यलोक, याला ब्रह्मपुरी म्हणतात। येथे ब्रह्माची वस्ती आहे। सप्त ऋषी त्याचीच मुले आहेत। चारही वर्ण ह्यांच्यापासून निर्माण झाले। हाच सर्वांची उत्पत्ती करतो। एक युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, मग प्रलय होतो, सर्व जीवजंतू प्राणीमात्र नष्ट होतात, मग पुन्हा ब्रह्मदेव नवी सृष्टी निर्माण करतो। ब्रह्मदेव 100 संवत्सरपर्यंत विरक्त असतो। विष्णुदत्त म्हणाले, शिवशर्मया तू विचारशील की हा ब्रह्मदेव तरी कसा झाला? एकदा युग पावे तो म्हणजे 14 वर्हा कल्प होईपर्यंत शंकर समाधी लावून बसलेले होते। समाधी उतरून त्यांनी पाहिले तो त्यांना पूर्वसृष्टी पुन्हा असावी असे वाटले। पाहता पाहता महापंचभूतांनी त्रिभुवन व्यापून टाकले। मग शिवाच्या इच्छेने पुरुषोत्तम जन्मला। महदधी माया त्याची पत्नी, तिच्यापासून विष्णू जन्मला। त्यावेळी सर्व भूमंडळ जलमय झाले होते। त्यातच श्री विष्णू झोपला होता। त्याच्या नाभिस्थानी एक कमळ झाले। त्याचा 99 कोटी विस्तार झाला। त्याच्या 8 पाकळ्या, त्याच्या 8 दिशा झाल्या। त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला। पण ब्रह्मदेवाला शंकराने इथला अधिकार दिला असे ऐकून त्याची भेट घेण्यास ते ब्रह्मपुरीला गेले। तेथे ब्रह्मदेवाचा तेज सूर्याप्रमाणे दिसत होते। त्यांनी त्यास नमस्कार केले। ब्रह्मदेवाने विष्णूगणास कुशल व्रत विचारले आणि विष्णूस नमस्कार सांगण्यास वही तरी सर्व ठीक आहे असे सांगण्यास सांगितले। नंतर शिवशर्मा ब्रह्मदेवाच्या पाया पडला। त्यास ब्रह्मदेवाने सांगितले की तुला विष्णूचे दर्शन होईल, तुला तुझ्या पुण्यकर्माचे फळ मिळेल, तुला काशी, कांची, मथुरा, माया, अयोध्या, अवंती, द्वारका या 7 पुऱ्या घडल्या। तू मायापुरी स्मरण पावलास म्हणून वैकुंठात जात आहेस। जर काशी स्मरण आले असते तर मोक्षास गेला असतास। आणि राजा होऊन राज्य भोगण्याची इच्छा असेल तर प्रयागावाचून तुझी इच्छा पुरणार नाही। सत्यलोक व प्रयाग यांची योग्यता सारखीच आहे। हिमाचल आणि विद्यांचल यांच्या दरम्यान सीता आणि असीता नावाच्या 2 नद्या आहेत। अशा पुण्यवान नद्या दुसऱ्या नाहीत। असीता ही सूर्यकन्या यमुना, सीता ही हिमांत्री कन्या पार्वती, यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात। मीही तेथेच अनुष्ठान केले व शूल टंकेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली व शंकराची सहस्रावधी वर्ष आराधना केली। तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन मला हा लोक व प्रयाग स्थान दिले। त्या ठिकाणी मी यज्ञ केला। ते प्रयाग आणि ही ब्रह्मपुरी नावे 2 पण योग्यता सारखीच आहे। प्रयागावर माघ स्नान करून शूल टंकेश्वराची पूजा केली असता हे ब्रह्मभुवनही मी त्यास देतो। शंकर प्रसन्न झाले। तेव्हाच अक्षयवट निर्माण केला। त्या तीर्थी मृत्यू पावणारा क्षत्रपती होईल। प्रलयकाळी हरी त्या वटावर झोपतो। या वटवृक्षाखाली मरण येणाऱ्याच्या वंशात लक्ष्मीचा वास सारखा राहतो। प्रयाग तीर्थयात्रा करून शूलटंकेश्वरास नमस्कार करणारा सूर्यचंद्र असेपर्यंत सत्यलोकी राहतो। वस्त्रदान करणाऱ्यास व धान्यधर्म करणाऱ्यास दान यज्ञाचे पुण्य मिळते। प्रयाग क्षेत्राच्या महात्म्यानंतर ब्रह्मदेवाची त्याची उत्पत्ती कशी झाली ते सांगितले। एकदा प्रलयकाळी कैलास वैकुंठ सत्यलोकसुद्धा त्रिभुवन जलमय झाले व ते सर्व देव पळून गेले। त्यामुळे पृथ्वी सोडून शेष पाताळ धुंडाळत असतात।
त्याला वटवृक्षाची जड सप्तपाताळी सापडली. मिशेष वहारी प्रलयात बुडत असता या अक्षयवटाच्या आश्रयात राहिलो म्हणून वाचलो. मी झाडाची फांदी धरली, श्रीहरी वटपत्रावर निद्रिस्त झाला, मुळाशी शेष राहिला. 8000 युगे झाल्यावर मी ध्यान विसर्जन केले, सर्व पाणी पिऊन पुन्हा पृथ्वी उत्पन्न केली, गायत्री मंत्राचा जप केला, दशांश हवान करून तर्पण केले, सृष्टी कार्यासाठी मी सूर्यया केला, ते यज्ञ स्थान म्हणजे हे प्रयाग स्थान. नंतर आचमन करून मी वृक्षास पाणी घातले, तेथे त्यावेळी जी नदी उत्पन्न झाली तीच सरस्वती नदी. ती माझीच मुलगी आहे, ती पश्चिमेकडे वाहत असून यमुना म्हणजे कालिंदीस मिळाली. या दोघी पूर्वसागरास मिळण्यासाठी काशीस गेल्या, त्या मणिकर्णिकेत स्नानास गेल्या. मग सरस्वतीने शारदेश्वरांनी कालिंदीने यमुनेश्वराशी शिवलिंगे स्थापित केली. दोघींनी 5 लक्ष वर्षपर्यंत शंकराची पूजा तपस्या केली. शंकराने प्रसन्न होऊन प्रगट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा शारदेने विद्या मागितली. शंकराने म्हटले, जे शारदालिंगाची पूजा करतील ते विद्वान होतील व राजमान्य होतील. यमुनेवर वर दिला की तुला श्रीहरी नवरा मिळेल. श्री गणेशाय नम विमान चालिले, शीघ्रगती तव लोक देखिला पुढती, गण सविस्तर सांगती शिवशर्म्या प्रती, ते दवा स्थूल देखिले जी विस्तीर्ण, सप्तलक्ष योजने प्रमाण तेथे स्थिर करुणी अभिमान. विष्णुगण उत्तरले, तो देखिला सत्य लोक अवघे गायत्री, जपकारक किते धामी धामी अर्क उदेल जैसे, अवघ्या पतिव्रता कुलांगणा स्वामी भक्त, तरुण सगुणा कोणे काळी त्यानच दिसते, भिन्ना प्राण प्रकृती जैसा, भूमिका बांधल्या हे मरतनी, धोमी 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 धामी धुपती धुमणी, कामधेनू निशिदिनी स्रवती, पियुष त्रिकाळ 64 कजाभुनंद, त्यावर जडिले गोमेद मंड पाणी, प्रासाद दिव्य तेजोमय विराजती जैसी, व्यामी शुभ्र अभ्रपुटे तैसी मंदिरे दिसती, एकवटे दृष्टी लागता दिसे नीचे, मुक्त हराची पै ध्वजा विद्युलतांची अपरी जैसा का क्षीरा रणवर्णांच्या लहरी, तेथे गर्जना हो तसे भारी, वेदध्वनी ची द्विज मुखे शिवशर्मा पुस तसे, गणांशी थोराश्रय वाट तसे मानसी, येथे लोक दिसती तेजो राशी सूर्यमूर्ती जैसा का, येथे विमान केले निच्छेड ऐसे हे कोण दीर्घ स्थळ, कोण येथीचा लोक पाताळ तो सांगा अम्मासी, ऐसी ही कोणाची पुरी सप्तलक्ष विस्तीर्ण थोरी, कल्पवृक्ष घरोघरी असत्याची जेथे नाही प्रवेश, गणमंती शिवशर्म्याशी सत्य लोकनाम या भूनाशी, हे तव ब्रह्मपुरी निश्चयशी येथीचा निवासी चतुरानन, तो सप्त ऋषीचा पितर या ब्रह्मलोकीचा राजधर, चतुर्विध खानीचा मूळ विस्तार याजपासून जान पा, हा सृष्टी कर विधाता आणि या त्रैलोक्याचा पिता, चारी खाणींचा उद्विता हाची असे एक पै, हा सर्व जंतूची करीत असे उत्पत्ती, परिहा करुणे शांती ऐसा असे वेदमूर्ती, सत्य लोकाशी जय कल्पांत होय संपूर्ण, तो विधीचा एक दिन ते माप्लय होत असे दारुण, सकळ जीव जंतुशी मग हा दुसरी सृष्टी करी ऐसा सृष्टी शत संवत्सरी, तय हा विधेयी शरीरी होत असे चतुरान, तय महाप्रलयाची अवसान होय महापंच महाभूतांचे दहन, हे पूर्वी केले निरूपण भवानीने अगस्तीशी, अगस्ती म्हणे लोपमुद्रेशी ऐसे गणी कथिले शिवशर्म्याशी, तो हा सत्य लोक निवासी विधी जाणावा, शिवशर्मा पुसे गणोत्तमा मज निरूपावे करुणी पूर्ण क्षमा, कोणा पासव हा ब्रह्मा कैसा याचा जन्म वृत्तांत, गण म्हणती हो ब्राह्मणा कैसा जन्म या चतुरानना, आता तू एकाग्र होई श्रवणा करू निरूपण सविस्तर, चतुर्दश कल्पांची गणना तर एक महाकल्प जाणा, 14 महाकल्पांची अप्रमाणा बोलिजे एक मन्वंतर, 14 मन्वंतरे गणिजे तो एक वराकल्प बोलिजे ऐसे 14 कल्प बोलिजे, ते एक युग जाण पा, 14 अर्धयुगाची गणना एक धुमाकार योग जाणा, इतक्या संख्या पंचानना समाधी होती संपूर्ण, मग तो समाधी विसर्जुन ब्रह्मांड अवलोकी, त्रिनयन तव इच्छा झाली पूर्ण समाधीची, श्रोती की जे हो एकाग्रपणे हे कथा जुनाट पूर्ण, हरिविरंचिशी अयागमन झाले असे कोटीवरी, जय इच्छा केली शूलपाणी तय महतादी व्यापिले त्रिभुवणी, मग तो शिव
शिव इच्छेपासुनी जन्मला पुरुषोत्तम शिवाची इच्छा ते माया महदा दिमात ये पासव जन्म पुरुषोत्तम मातेची गुणनाम झाले मेघशा माईश इच्छा विष्णु ऐसे उदके व्यापिले होते भूमंडळ त्या उदकी पहुडलाला घन निळ त्याचे नाभिस्थानी कमळ उदोले एक जाणी तो पुरुषोत्तम माचा नाभी अंकुर परेसी त्या कमलाचा पसर नव्याण्णव कोटी विस्तार त्या कमलाचा बोलीजे अष्टजी दळे त्या कमलाची त्याची अष्ट दिशा परियेसी त्या कमळा माझी विरंचिशी जन्म झाला पाहे पा ऐसे ते कमळ अष्ट दिशा कृती तेथे तो जन्मला प्रजापती तो या सत्यलोकीचा अधिपती केला शंकरे स्वइच्छे जो सप्तऋषीचा पूर्वज जो सृष्टीकर्ता त्रैलोक्य पूज्य हा विरंची हंसध्वज शिव इच्छे पासव जन्म याचा हा त्रैलोक्याचा पितर यासी करावा नमस्कार मगते गण आणि द्विजवर ब्रह्मपुरी माझी प्रवेशले तव तो मृगाजिनी सावित्रिकांत सृष्टी कर्मे असे जपत त्याही देखील साक्षात गवस्ती गवस्ती समान प्रभा जयाची मग विष्णुगण आणि शिव शर्मा त्यांनी नमस् केले तो ब्रह्मा मग तयासी कुशलक्षमा पुसता झाला विधी तो मग विरंची म्हणे विष्णुगणांशी वैकुंठी हरी असे क्षेम रूपेशी आमचे नयन हरिचरणाशी समर्पावे बद्ध करे आणि प्रार्थनावा नारायण त्यासी कथावा एक प्रश्न तुमची आकृपे चतुरन चालवी तर सृष्टी कर्माते ऐसी विज्ञापना पुरुषोत्तमा विरंची देवा सिखिजे क्षमा मग चतुरान नाशी शिवशर्मा नमिता झाला बद्ध करे मग त्याशी म्हणे चतुरान तुझं भेटले रे नारायण या पृथ्वीच्या ठाई सद्गुण देखिला नाही तुझ्याशी शिवशर्मा तू आजे पुण्य केले ते संचित फळासी आले ऐसे कोणसे नाही घडले या महा महितळी असता तुझं घडल्या सप्तपुर्या काशी कांची मथुरा माय अयोध्या वंतिका द्वारावती या तेने पावलासी मोक्ष तू तुझा मृत्यू झाला मायापुरीशी म्हणून जाणे वैकुंठाशी मृत्यू जरी होता वाराणसीशी तरी पावतशी मोक्षपद जरी कल्पिजे राज्यपदार्थ व्हावे व्हावे म्हणे क्षत्रपती समर्थ तरी सफळ नव्हे मनोरथ प्रयाग वाचुनी सर्वथा जैसा हा सत्यलोक तैसाची बोली जे प्रयाग एक ते मिन्न भावे आणि क तुला न शके सर्वथा विद्यांचल आणि हिमाद्री या दोही मध्ये असते दोन सुंदरी जयांच्या पवित्रेची उत्तम थोरी सीता असिता नामे ज्या या ब्रह्मांडा माझी पाहता ऐशा नाहीच पुण्य सरिता असिता जे बोली जे हरिकांता सूर्यकुमारी यमुना जे दुसरी शिवागणा सीता ती हिमाद्रीची दुहिता ह्या मिनल्या दोघी सरिता गंगा यमुना संगमतो त्या त्रिवेणी संगमी जाण विधी म्हणे म्या केले अनुष्ठान तेची प्रयाग ब्रह्मभुवन माझेही मन इच्छित असे विरंची म्हणे गा ब्रह्माना ब्राह्मणा तेथे म्या केली लिंगस्थापना सहस्र चौकड्या पंचानना लक्षिले ध्यान जे लिंग स्थापले शूलटंकेश्वर तेथे मज प्रसन्न झाला शंकर देऊन या पूर्ववर दिदला हा लोक मज लागी आणि कधी दिले प्रयाग स्थान तेथे म्या केले हवन ते त्रिवेणीचे जीवन दुर्लभ जाण प्रमथांसी विरंची म्हणे गा ब्राह्मणा या प्रयाग तीर्थानी ब्रह्मभूणा या दोन्ही असती नाम धारणा परिभिन्नता नाही सर्वता तेथे जरी घडे माग स्नान आणि शूलटंकेश्वरी घडे अर्चन तरी मी तयासी ब्रह्मभुवन प्राप्त करी न जा नपा मज प्रसन्न झाला शंकरू तय निर्मिला तो रुद्र तरु जरी ते देह त्यागी नरू तरी तो हो ये क्षत्रपती त्या रुद्र तरुची यामुळे व्यापली असती सप्त पाताळे व्यामी लक्षिता तयांची रुळे एकवीस स्वर्गपर्यंत ऐसा तो जाण रुद्र तरु त्यासी असे शिवाचा वरु तेथे देह विसर्जी जो नरू तो पावेल राज्यपद राजभोग सरिल्यावरी पुत्राशी जोडे हरिसुंदरी ऐसा लक्ष सवत्सरवरी वर असे शिवाचा म्हणून हे प्रयाग स्थान साक्षात बोलिजे ब्रह्मभुवन तेथीचे लोकागमन सत्यलोकी निर्धारे जो ब्रह्मसंख्या होत असे कल्प त्या कल्पी न भंगे तो रुद्रवक्ष प्रलयी हरिनिंदा प्रत्यक्ष वटपत्री बोलिले ऐसा सीता सीतांचा मेळ तेथे न वादे प्रलय काळ म्हणून या तमाल नीळ त्या वटपत्री शयन करी या रुद्रवक्षातळी देह त्यागी जो यांच्या मुळी तरी तयांच्या वंशी सिंधुबाळी अक्षयी वसे अवतरोनी मनुष्य जन्मी माग स्नान घडे त्रिवेणी संगणी तो क्रतांताहून पराक्रमी जिंकतिसे शिवलोकाते असता दूरदेशांतरी प्रयाग तीर्थ न घडे संसार तरी नाम स्मरावे निर्धारी त्रिकाळ त्रिवेणीचे त्यासी घडे माग स्नानाने वा
वाच ऐसी करी उच्चारण तरी महादोषांचे होय धन सवत्सरीच्या प्रयागतीर्थ जो करी संसारी आणि शूलटंकेश्वराशी नमस्कारी तो वसे जी चंद्र कर्वी सत्यलोकी जानपा संसारी होय प्रयागवासी त्रिवेणी स्नान घडे त्रिकाळ जासी तो पूर्वजास ब्रह्मलोकासी वसे कल्पवरी प्रयागी जो वैसे अनुष्ठानी दोन घटिता कमी क्रमी ध्यानी तरी अनेक तीर्थाचे धूम्रपाणी नरतुलती त्यासी छत शतवर्षांचे प्रयागी करी वस्त्रदान धर्मार्जितवेची एक मुष्टी धान्य तरी त्यासी घडे सर्वथा पुण्य शतयोग यागांचे दुर्गळ समर्पी द्रव्यांश तरी तेने केला जी तुला पुरुष ते मुख्यपुरी अविनाश म्हणून जोडे पुण्यवृद्धी प्रयाग समर्पी शिरकमळ तरी त्यासी प्राप्त होईल भूमंडळ जेथे असे महापुण्य जळ गंगा कालिंदीचे जो जळा रणवीच्या पानबुडा रक्ते मुक्ते काढीचे शिपुडा मृत्यू झाला तरी बापुडा व्यर्थ गेला संसार तैसी नवे त्रिवेणीची बुडी हे तव भूमंडळ राज्यरत्न काढी ध्येय समर्पणी केली त्याची जोडी तेने चंद्र आकवरी पाहता प्रयागाचे महिमान जय पृथ्वी व्यापे पूर्ण जळे करून तेथीचा वटपत्री नारायण निद्रा करी प्रलय प्रलय वसानी हा तरु अभंग प्रलय जीवनी म्हणून बोली जे वेद पुराणी सर्व वाखाणी तामुनी अक्षयवट हा पूर्व भाग्य जया सी घडे तरीची प्रयाग परीस जोडे तेने कर्मकाळी माऊडे या देह धातूची सर्व ही तीर्थे असती पृथ्वीवरी तीन तुळती प्रयागाची थोरी पाषाण केवी पारे सरी चिंतामणीची जैसा दीपानी अर्क की जैसा भूपती आणि रंक तैसा तीर्था माझी श्रेष्ठ एक तीर्थराज प्रयाग तो जेवी निशी विध्वंसावया बंध कित्रण दग्धवाया अग्न तैसा महादोष कराव्या भग्न तीर्थराज प्रयाग जानपा मात्रागमन सुरापाने गोत्र हत्या गोहनने ती पराभवती एकाची स्नाने या त्रिवेणी संगमी मेरू स्ना समान दोष राशी ज्या घडती लक्ष 84 त्या चुकता प्रयागाशी दर्शन मात्र झाली ऐसा त्या शिव शर्माशी कथिल सत्यलोक निवासी अरे हा प्रयाग सकळ तीर्थाशी श्रेष्ठ से जानपा हा सकळ तीर्थाचा राजा सर्व तीर्थे याची अप्रजा हा राज्यपद देते से बोजा म्हणून या बोली जे तीर्थराज मग पुरस्कार उनी वदे सुशील गणा आणि काय करे शिव शर्मा ब्राह्मणा केली जैशी प्रयागाची रचना तो परी ऐसी मूळ वृत्तांता कोणे की प्रलय वसानी सर्व देवांची झाली पळणी जळ व्यापले त्रिभुवणी नभपर्यंत पै उदकी आच्छादले त्रिभुवन कैलासवन वैकुंठ सत्यभुवन पृथ्वी झालीशी परिपूर्ण जलार नवी ते काळी मग त्या प्रलय जीवनी रुद्रतरु उद्वला कोठुनी ऊर्द पाहता गगणी 21 स्वर्गपर्यंत शेषे मांडिली महितळी तो प्रलय जीवनी धुंडाळी तव देखिला सप्तपाताळी मुळी त्या वृक्षा असे ऐसे प्रलय जीवनी आम्ही बुडता वाचलो ते स्थानी शेष ब्रह्माणी चक्रपाणी असती त्रिमूर्ती मग त्या वृक्षाच्या तळी शेष राहिला सप्तपाताळी तरपेड धारुण या जरी राहिलो मी मग त्या वटपत्रावरी निद्रिस्त झाला मुरारी जे का कुमुंदिनी जळधारी तिचे कमळी जैसा मधुकर जेव्हा वटपत्री पहुडला नारायण तेव्हा आम्ही सर्व समाधीस झालो पूर्ण जोवरी होते ते जल पूर्ण पृथ्वीवरी ऐसे 8 सहस्र युगवरी मी ब्रह्म समाधी साधन करी ध्यान विसर्जन तुक्यावरी करिता झालो देवांचे ऐसा समाधी विसर्जन या जळार्णवाचा ग्रास करून मग सृष्टीची इच्छा उद्भवून करिता झाला पूर्ववत त्या उदकाचे केले आचमन मग विधीने मांडिले अनुष्ठान जपता झाला पूर्ण गायंत्री मंत्र ते धवा मग जपाचा दशांश जाण हवन करून केले तर्पण मग मांडिले याग हवन सृष्टी कार्या कारणे तेथे केला म्या सूर्य याग तेची गुणनाम झाले प्रयाग मग तेथे आला श्रीरंग श्रीरंग प्रयाग माधव तोची हा मग म्या केले अचमन आणि तरु मली घातले जीवन तेथे सरिता उद्भवली पूर्ण सरस्वती ब्रह्मात्मजा ऐशा त्या तरु मुळापासून
जीवनी सरस्वती निघाली पुण्य जीवनी मग आली पश्चिमे उणी कालिंदी ते जन ते हे जन्मली अस्था चला पासुनी पश्चिमेशी सप्तसागर भेदुनी आली असे प्रयाग सा कालिंदी ते साक्षात मग रुद्र तरु घे उणी उतर पारी यमुना सरस्वती महासुंदरी वा वया पूर्व सागरी ते आल्या काशी ते मग सरस्वती आणि यमुना दोघी गेल्या मणिकर्णिकेच्या स्नाना मग त्याही केल्या लिंग स्थापना आपोआपल्या नामे ब्रह्मकन्येने स्थापिले शारदेश्वर कालिंदीने स्थापिले यमुनेश्वर ऐसे त्याही पूजिले हर पाच लक्ष वर्ष ते ठाई तव प्रकाटला पंचानन दोघाशी बोलता झाला वचन तुम्ही मागावे वरदान झालो प्रसन्न एक भाव तव शारदीने प्रार्थिला महेश मज दिजे हो विद्याभ्यास शंकर म्हणे तुझ प्रकाश होईल सर्व विद्यांचा तुझे लिंग जे जे पूजिती त्याशी प्रसन्न तू सरस्वती ते सर्व विद्या अभ्यासिते राज्यमान होती सर्व काळ मग कालिंदी शिवदे शंकर भ्रंदात्मचे तुझ दिदला वर तुझो चतुर्भुज शारडे धर पावसी भ्रतार भीतीने आता हिमांद्रीच्या कुमारी गंगा प्रकटली सुंदरी ती कथा असे जी पुढारी गंगा महात्मजे का ऐसे कथितेसे ब्रह्मा परी सती गण आणि शिव शर्मा ऐसा प्रयागाचा महिमा पूर्वापार जो चालिला विरंची म्हणे गा दिवजरा त्रिभुवन वेष्टिले या तरुवरा यांच्या अंगी राहणे शारदधरा तेची जा नावे वैकुंठ यांचे मूळ सप्तपाताळी जाण पेढी सत्यलोक ब्रह्मभुवन म्हणून सर्वता नाही भिन्न सत्यलोक या प्रयागाशी मग विधीची आज्ञा घेऊन शिव शर्मा आणि विष्णुगण पुढे चालते झाले विमानी वैसुनी ते श्रोती आता प्रसावे अगस्ती म्हणे लोप मुद्राशी हे विरंचिने कथिले शिव शर्म्याशी हे प्रयाग महात्म्य परिसता श्रोत्यांशी सत्यलोकी वासदानाव पुढे चालता विमान लोक देखिले कोण ते कथा परिसता पुण्यवान म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशी खंड सत्यलोक वर्णन नाम पंचविश विशती तद्मा पंचवीसावा श्रीरस्तू.